नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत घटक क्रमांक 4 भारतातील न्यायव्यवस्था। न्यायव्यवस्था अभ्यासताना आपल्याला त्यामध्ये प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे न्यायमंडळाची रचना। तर बालमित्रांनो, तुम्हाला माहित आहे भारत हे कसे राज्य आहे? संघराज्य आहे। भारत हा संघराज्य आहे, म्हणजे भारतामध्ये 28 राज्यांचा मिळून भारत देश तयार झालेला आहे, म्हणून भारताला संघराज्य असं म्हणतात। मग संघराज्यामध्ये केंद्र शासन आणि घटक राज्यांना त्या ठिकाणी स्वतंत्र कायदेमंडळ आहेत, म्हणजे केंद्र सरकारचं स्वतंत्र कायदेमंडळ आहे आणि कार्यकारी मंडळ आहे, तसंच घटक राज्यांचं सुद्धा स्वतंत्र कायदेमंडळ आहे आणि कार्यकारी मंडळ आहे, याचा आपण अभ्यास केलेला आहे। परंतु न्याय मंडळ, न्याय देणारं जे मंडळ आहे ते भारतात एकच आहे। भारताच्या संविधानाने भारतीय न्याय मंडळ हे संपूर्ण देशासाठी एकच त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। त्यात केंद्र शासन किंवा घटक राज्य शासन असे वेगळं न्याय मंडळ स्थापन केलेलं नाही। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारतातील न्याय व्यवस्था ही एकात्म स्वरूपाची आहे। कशा स्वरूपाची आहे? एकात्म म्हणजे पूर्ण देशासाठी एकच न्याय मंडळ आहे, म्हणून त्याला एकात्म स्वरूपाची न्याय व्यवस्था आहे असं म्हटलेलं आहे। मग या न्याय व्यवस्थेमध्ये संपूर्ण भारताच्या सर्वोच्च स्थानी त्या ठिकाणी सर्वोच्च पातळीवर, म्हणजेच संपूर्ण देशाच्या सर्वोच्च पातळीवर एक न्यायालय आहे, त्या न्यायालयाला भारताचे सर्वोच्च न्यायालय म्हणून ओळखलं जातं। भारताचे सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च म्हणजेच भारतात त्याच्यानंतर पुढे न्यायालय नाही, सर्वात उच्च म्हणून सर्वोच्च त्या ठिकाणी। मग हे न्यायालय आहे आपल्या भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी। कुठं आहे? दिल्ली या ठिकाणी आहे। मग त्या खाली, सर्वोच्च न्यायालयाच्या खाली भारताच्या वेगवेगळ्या घटक राज्यांचे न्यायालय आहेत, त्यांना उच्च न्यायालय असे म्हणतात। काय म्हणतात? हे प्रत्येक राज्यासाठी किंवा दोन दोन राज्यासाठी उच्च न्यायालये संविधानाने निर्माण केलेली आहेत। उच्च न्यायालयाच्या खाली त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा न्यायालयाची स्थापना संविधानाने केलेली आहे। कोणत्या न्यायालयाची केली? जिल्ह्यासाठी जिल्हा न्यायालय। आणि मग जिल्हा न्यायालयानंतर त्या ठिकाणी दुय्यम न्यायालय, तालुक्यासाठी दुय्यम न्यायालयांची स्थापना आपल्या संविधानाने निर्माण केलेली आहे। मग तुमच्या लक्षात ठेवा, तालुक्यासाठी दुय्यम न्यायालय, जिल्ह्यासाठी जिल्हा न्यायालय, राज्यांसाठी उच्च न्यायालय आणि संपूर्ण देशासाठी सर्वोच्च न्यायालय। भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे। आता तुम्हाला मी या भागामध्ये एक प्रश्न देणार आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचंय आणि मला कॉमेंटमध्ये पाठवायचं आहे। तर भारताचे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना किती साली झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे। धन्यवाद।